नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बीजेचा उत्सव मंगळवारी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 8 दिवस साध्या पद्धतीने झालेल्या गाथा पारायण सोहळ्याची सांगता ही मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने करण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी परमार्थाला कलशाच्या स्थानी नेले. भगवंताच्या नाम जपाचा नामघोष करत समाज उद्धारासाठी मोठे कार्य केले असल्याचं प्रतिपादन हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी बोलताना केलंय. संत तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्तानं छोटेखानी पद्धतीनं झालेल्या गाथा पारायण सोहळ्याचं नेतृत्व हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केलं, तर हभप नामदेव शास्त्री महाराज जाधव हभप लक्ष्मण महाराज नांगरे यांनी पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून सेवा दिली. अवघे 20 स्त्री व पुरुष भाविक सामाजिक अंतर राखून पारायणास बसले होते. 8 दिवस चाललेल्या या सोहळ्याची सांगता संत महाराजांच्या विजयाला मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य हभप महाराज उद्धव महाराज मंडलिक यांच्या कालाच्या कीर्तनानं मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली. उपस्थित भाविकांना विखोंना परिवाराच्या वतीनं प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली आहे. यावेळी रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, मृदुंगाचार्य गहिनीनाथ महाराज आढाव, गिरिजानाथ महाराज जाधव, कृष्णा महाराज मोरे, गायनाचार्य बाबासाहेब महाराज सातपुते, लक्ष्मण महाराज नांगरे, संतसेवक रखमाजी नजण, प्राध्यापक रामनाथ नन्नवरे, ॲडव्होकेट बापूसाहेब गायके, पुणे येथील उद्योजक प्रकाश वाघचौरे यांच्यासह मोजकेच भाविक उपस्थित होते. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, महाराष्ट्र न्यूज 10, नेवासा.